Welcome dear students. Now let's get started with unit 2.3, the little river, choti nadi. Warming up, chit chat activity. You must have been for a family or class picnic to a riverside picnic spot. Ki tumhi kadhi tari नदीच्या काठाला फॅमिली पिकनिकसाठी किंवा वर्गाच्या पिकनिक म्हणजे ट्रीपसाठी गेला असाल, त्यावरून तुम्हाला प्रश्न विचारलेत, व्हॉट डीड यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर. नदीच्या काठावर बँक्स किनाऱ्यावर तुम्हाला काय काय आढळलं? तर लिटल बुशेस, छोटी झुडपं, स्टोन्स, खडक, नंतर सँड म्हणजे रेती. तर हे सगळं आपल्याला नदीच्या काठावर दिसतं. इन विच सीझन डिड यू गो, तुम्ही कोणत्या सीझनमध्ये गेला होतात? तर शक्यतो नदी किंवा धरणाला आपण आय वेंट इन रेनी सीझन असं आपण घेतलं. तर वॉज द रिव्हर फ्लो गशिंग ओर जंटल, नदीचा प्रवाह गशिंग म्हणजे उसळणारा होता का जंटल सौम्य होता? जर आपण समरमध्ये गेलो असू तर द रिव्हर फ्लो वॉज जंटल, पण आपण रेनी सीझन म्हटलंय, आय वेंट इन द रेनी सीझन, सो द रिव्हर फ्लो वॉज गशिंग. पावसाळ्याच्या दिवसामध्ये एकदम उसळणारा पाण्याचा प्रवाह असतो. डीड यू नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर, तुम्हाला नदीच्या काठी इतर लोक दिसले का? येस, आय नोटिस्ड अदर पीपल बाय द रिव्हर. And what were they doing? ते काय करत होते? तर they were enjoying the water, they were boating करत होते, किंवा they were enjoying the water. What should we do to make sure that rivers do not get polluted? Polluted म्हणजे प्रदूषित. नद्या प्रदूषित होणार नाहीत यासाठी what should we do? आपण काय केलं पाहिजे? तर we should not throw any garbage in the river water. आपण कुठल्याही प्रकारचं थ्रो म्हणजे फेकणे, कुठल्याही प्रकारचं गार्बेज म्हणजे कचरा रिव्हर वॉटर मध्ये फेकू नये. We should not wash our vehicles or animals in the river water. नदीच्या पाण्यामध्ये आपली वाहनं किंवा आपली गुरं हे धुवू नयेत, यामुळे नदीचं पाणी प्रदूषित होतं. ना फिल अप द टेबल ऑफ सीझन्स इन इंडिया, भारतातले ऋतू आपल्याला दिलेत. मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल म्हणजे फेब्रुवारीच्या मध्यातून ते एप्रिलच्या मध्यामध्ये आपल्याकडे सीझन असतो वसंत ऋतू, आणि वसंत ऋतूला इंग्लिश नेम आहे स्प्रिंग. नंतर मिड एप्रिल टू मिड जून, एप्रिलच्या मध्यातून ते जूनच्या मध्यापर्यंत आपल्याकडे असतो इंग्लिश ऋतू समर, की ज्याला आपण मराठीमध्ये ग्रीष्म असं म्हणतो. मिड जून टू मिड ऑगस्ट मध्ये असते वर्षा, आणि त्याला आपण इंग्लिश मध्ये रेनी सीझन म्हणतो. मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर, इथे ऑटम आहे इंग्लिश नेम, मराठीमध्ये त्याला शरद ऋतू म्हणतात, शरद SHARAD. मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर, त्याला आपण मराठीमध्ये हेमंत ऋतू म्हणतो, इंग्लिश मध्ये प्री विंटर. आणि मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी इंग्लिशमध्ये विंटर म्हणतात, मराठीमध्ये त्याला आपण शिशिर ऋतू असं म्हणतो. तर हे टेबल वहीमध्ये लिहून काढायचं आहे. नंतर मॅच द वेदर विथ द सीझन्स, वेदर म्हणजे हवामान. इकडे सीझन्स दिलंय, तिकडे हवामान दिलंय, त्याच्या जोड्या जुळवायच्यात, हे सुद्धा वहीमध्ये लिहायचंय. विंटर, हिवाळा, आता हे पक्क करा की विंटर म्हणजे हिवाळा, समर म्हणजे उन्हाळा, रेनी सीझन म्हणजे पावसाळा. विंटर, थंडीमध्ये काय असतं? कोल्ड, म्हणजे एक चिजोडी झाली डी. मान्सून, पावसाळ्यामध्ये रेनी पाऊस असतो. स्प्रिंगमध्ये वसंत ऋतू हा सगळ्यात चांगला, 3 आणि 6 चिजोडी प्लेझंट, अतिशय आल्हाददायक सुखद असं हवामान असतं. प्री विंटर म्हणजे पावसाळ्याच्या पूर्वी, तर काय असतं? विंडी. विंटरमध्ये कोल्ड असतं पण प्री विंटर, पावसाळा हे हिवाळ्याच्या पूर्वी विंडी म्हणजे वारं सुटतं जोराचं. नंतर समर,
समर मध्ये हॉट आणि ऑटम मध्ये कूल, अशा प्रकारे हे हवामानाच्या जोड्या आपण जुळवल्या. नाव पेज नंबर 36, पेज नंबर 36. पोएट्स मेक द पोएम्स म्युझिकल. कवी काय करतात, आपल्या कविता संगीतमय करतात. डिफरंट फ्रॉम बाय युझिंग मेनी पोएटिक डिव्हायसेस, त्यात काव्यातले वेगवेगळे घटक ते वापरतात. वन ऑफ देम इज युझिंग वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाईम. एकाच वेळेला एकाच साऊंड म्हणजे उच्चाराने सुरू होणारे शब्द एका ओळीमध्ये आले तर त्याला पोएटिक डिव्हाइस म्हणतात. तो काव्याचा एक घटक आहे. उदाहरणार्थ ब्युटिफुल बर्ड्स ब ब, ब्युटिफुल बर्ड्स साऊंड बघायचा आपण, अक्षर नाही बघायचं. ब ब ब्युटिफुल बर्ड्स. सॅड सॉन्ग स स. स्टेपिंग स्टोन स स. सिटी साईट, आता बघा इथे सी आलाय इथे एस आलाय पण उच्चार स स आहे. सिटी साईट. नो वन नोज. नो 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 वन नोज. दिस डिव्हाइस इज कॉल्ड अलिटरेशन. असा अलंकार जेव्हा येतो तेव्हा त्याला अलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार मराठीत आपण म्हणतो. अँड बिलॉंग्स टू सेट ऑफ सिमिलर डिव्हाइसेस नेम्ड फिगर्स ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार. म्हणजे आपण काय शिकतोय तर अलिटरेशन नावाचा फिगर ऑफ स्पीच शिकतोय, म्हणजे अलंकार शिकतोय की ज्याच्यामध्ये सारख्या उच्चाराचे शब्द शब्दांची सुरुवात सारख्या उच्चाराने होते. बघा ब ब ब्युटिफुल बर्ड्स, सॅड सॉन्ग, स्टेपिंग स्टोन, सिटी साईट, नो वन नोज, अशा एकाच उच्चाराने सुरू होणारे शब्द. नाव राईट 5 पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड. सेम साऊंडने सुरू होणाऱ्या 5 जोड्या आपल्याला लिहायच्या. उदाहरणार्थ बझिंग बीज, विंडी वेदर व व ब ब, सूदिंग साऊंड स स, सॉफ्ट साऊंड स स, बॉईज बेद ब ब, अशा प्रकारच्या 5 जोड्या कोणत्याही तुम्ही लिहून काढा. पोएट्स, आता हा एक अलंकार आपण बघितला अलिटरेशन की ज्यामध्ये एका ओळीमध्ये एकाच उच्चाराने सुरू होणारे शब्द आलेले असतात. आता दुसरा अलंकार आपल्याला बघायचा आहे. पोएट्स ऑल्सो मेक यूज ऑफ वर्ड्स दॅट रिझेम्बल अ साऊंड. की साऊंड म्हणजे ध्वनिवाचक शब्द कवी वापरतो तेव्हा त्याला ऑनोमेटोपोएटिक असे वर्ड्स असतात ते, आणि तिथे ऑनोमेटोपोइया हा अलंकार होतो. तर उदाहरणं बघू आपण त्याचं. बँग, बँग म्हणजे आपटण्याचा, थोडक्यात आवाज दर्शवणारे शब्द, ध्वनी दर्शवणारे शब्द. बँग म्हणजे आदळण्याचा आवाज. स्विश, बीप, बीप म्हणजे आपला काय म्हणतो आपण अलार्मचा बारीक असा आवाज होतो तो. रोअर, गर्जना करणे. ट्विट, हळूहळू आवाजात बोलणे. तर हे सगळे आवाज दर्शवणारे शब्द, तेव्हा त्याला म्हणायचं ऑनोमेटोपोइया. नाव सेट अ टाइम ऑफ 5 मिनिट्स युजिंग लेटर्स फ्रॉम द वर्ड. आता एक इथे आणखीन आपल्याला करायचंय. बघा ऑनोमेटोपोइया या शब्दावरून आपल्याला छोटे शब्द तयार करायचे आहेत की जे आपण मागच्या वेळेला शिकलोय ज्याला आपण अनेग्राम म्हणतो. यातले काही शब्द अक्षर घ्यायचे आणि त्याच्यापासून शब्द बनवायचे. उदाहरणार्थ MAT मॅट. बघा ऑनोमेटोपोइयावरून आपण शब्द बनवतोय MAT मॅट. 3 अक्षरी शब्द आपल्याला बनवायचे आहेत. PET पेट. 3 अक्षरी किंवा त्यापेक्षा मोठे. POT पॉट. नंतर NET नेट. NET नेट. इथे 1, 2, 3, 4 शब्द झाले. नंतर DOT डॉट. अशा प्रकारे जेवढे तुम्हाला जास्त शब्द बनवता येतील. PAN पॅन होईल. MAN मॅन होईल. अशा प्रकारे जेवढे जास्त शब्द तुम्हाला, मॅक्सिमम नंबर ऑफ वर्ड्स जेवढे जास्त शब्द तुम्हाला बनवता येतील तेवढे या ऑनोमेटोपोइया या शब्दावरून तुम्ही शब्द बनवायचे. ते किती पाहिजेत?
4, 5, 6 लेटर्स वर्ड्स. अरे आपण 3 अक्षरे बनवले, तुम्ही 4 अक्षरे शब्द. उदाहरणार्थ POEM पोएम, POET पोएट, असे जेवढे जास्तीत जास्त शब्द तुम्हाला बनवता येतील तेवढे बनवायचे आहेत. नाव वी शॅल प्रोसीड टू द पोएम द लिटल रिव्हर. आता नीट लक्ष द्या, नदीच्या बद्दल ही कविता आहे. अवर लिटल रिव्हर इट मेंडर्स अलॉंग, आपली छोटी नदी इट मेंडर्स, मेंडर्स म्हणजे वळण घेत जाणे, फ्लो विथ ट्विस्ट अँड टर्न्स, वळण वळण घेत जाणे. आपली छोटी नदी वळण वळण घेत जाते इन समर आणि उन्हाळ्यात. द वॉटर इज ओनली नी डीप, नी म्हणजे गुडघा, डीप म्हणजे खोल. उन्हाळ्यामध्ये नदीचं पाणी किती असतं, गुडघ्या इतकं खोल असतं की ज्यातनं आपण चालतही जाऊ शकतो. तर उन्हाळ्यामध्ये हे पाणी गुडघ्यापर्यंत खोल असतं, म्हणजे गुडघ्या इतकं असतं. अँड काऊज अँड कार्ड्स, आता इथे बघा, क क क क, काऊज कार्ड्स कॅन क्रॉस. आता आपण शिकलेला कुठला अलंकार आहे, अलिटरेशन आहे, होत आहे बघा फिगर ऑफ स्पीच. अँड काऊज अँड कार्ड्स कॅन क्रॉस इट विथ ईज, आणि काऊज म्हणजे गाई, कार्ड्स म्हणजे हाताने ओढायच्या गाड्या, मग त्या हातगाडी असेल, घोडागाडी असेल, बैलगाडी असेल, तर काऊज अँड कार्ड्स कॅन क्रॉस इट. आणि छोट्या गाड्या आणि गाई म्हणजे थोडक्यात प्राणी आणि छोट्या गाड्या ती नदी क्रॉस करू शकतात, पार करू शकतात. कसं? विथ ईज, इझिली, सहजतेने. कारण की का सहजतेने क्रॉस करू शकतात? बिकॉज द वॉटर इज ओनली नी डीप, गुडघ्या इतपतच खोल पाणी असतं. त्यामुळे काऊज आणि कार्ड्स या अगदी सहजासहजी नदी क्रॉस करू शकतात, म्हणजे पार करू शकतात, ओलांडू शकतात. फॉर द बँक्स दो हाय, कारण की जरी बँक्स किनारे, दो हाय, दो म्हणजे जरी, जरी उंच किनारे असले तरी आर नॉट टू स्टीप, ते काही जास्त चढाचे नसतात. स्टीप तीव्र चढाचे किंवा उताराचे, म्हणजे किनारे कसे आहेत, द बँक्स आर हाय बट दे आर नॉट टू स्टीप, उंच आहेत किनारे पण चढायला खूप तीव्र उताराचे किंवा चढायचे असे नाहीत. त्यामुळे काऊज अँड कार्ड्स कॅन इझिली क्रॉस देम. नो साइन ऑफ स्लाइम, स्लाइम म्हणजे मडी, MUDDY मडी किंवा स्लिपरी, चिखलाचे किंवा घसरडे. नो साइन ऑफ स्लाइम, आता बघा उन्हाळ्यामध्ये चिखल नसतो नदी किनारी, त्यामुळे इथे चिखलाचे कुठलंही चिन्ह नसतं. द सँड्स शाइन ब्राईट, सँड्स म्हणजे वाळू, नदी किनाऱ्याची वाळू अगदी तेजस्वीपणे चमकते. शाइन म्हणजे चमकणे, ब्राईट म्हणजे तेजस्वी, तेजस्वीपणे वाळू चमकत असते. उन्हाळ्याच्या काळामध्ये नदी किनाऱ्याचं वर्णन असं आहे की देअर इज नो मड, कुठलंही चिखल नसतो. अँड द सँड्स शाइन ब्राईटली, आणि वाळू अगदी तेजस्वीपणे चमकत असते. नो वन शोअर कॅश फील्ड्स ब्लॉसम व्हाईट, नो वन शोअर, कुठलाही किनाऱ्यावर चिखल नसतो. कॅश फील्ड्स, कॅश हे टॉल ग्रास विथ व्हाईट फेदरी फ्लॉवर्स, उंच गवत असतं बघा ज्याला पांढरी अशी पिसासारखी फुलं येतात, ते कॅश, कॅश फील्ड्स. तर कॅशच्या गवताचं जणू काही शेट ब्लॉसम व्हाईट उमललेलं असतं, कसं, व्हाईट पांढरं असं जणू काही फुलं त्या कॅशच्या याच्यावर, ब्लॉसम्स म्हणजे फ्लॉवर्स पण होतं, तर कॅशच्या झाडावर पांढरी फुलं उमललेली असतात. चर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईट, आणि साईट म्हणजे जागा, त्या जागेवर चर्पिंग किलबिलणाऱ्या मैना, मैना पक्षी म्हणजे कोकिळा, आपल्या कोकिळांची किलबिल तिथे त्या दृश्यावर, त्या साईटवर, त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते. आता बघा आपल्याला शेवटी कवितेच्या शेवटी प्रश्न विचारलेत की नॉन इंग्लिश वर्ड्स कोणते, या कवितेत आलेले इंग्लिश नसलेले शब्द. तर मैना हा इंग्लिश शब्द नाही, तो मराठी शब्द आहे, म्हणून मैना हा नॉन इंग्लिश वर्ड झाला.
आता इथे आपण नदीच्या किनाऱ्याचं दृश्य बघितलं. द जॅकल्स हाउल इज हर्ड देअर ऍट नाईट. जॅकल म्हणजे कोल्हा आणि हाऊल म्हणजे ओरडणं. तर कोल्ह्याचं ओरडणं म्हणजे कोल्हे कुई इज हर्ड देअर ऍट नाईट. दिवसा हे सगळं दिसतं, रात्रीच्या वेळी तिथे कोल्ह्याचं कोल्ह्या कुई कोल्ह्याचा आवाज ऐकू येतो. अक्रॉस लाय ग्रव्स ऑफ मँगो अँड पाम. अक्रॉस म्हणजे पलीकडे, नदीच्या पलीकडे बघितलं तर तिथे लाय पडलेली असतात. ग्रव्स म्हणजे दाट झाडी, मँगो अँड पाम. आता दोन झाडांचा उल्लेख इथे आलाय बघा, आंबा आणि ताड. तर नदीच्या पलीकडे आपण बघितलं तर आंब्याची आणि ताडाची गर्द झाडी, दाट झाडी असलेली आपल्याला दिसते. द विलेज प्रिस्ट म्हणजे पुजारी. त्या गावातला पुजारी ड्वेल म्हणजे लिव्ह, LIV लिव्ह इन देअर कूल शेड. तर या आंब्या आणि ताडाची जी झाडं आहेत त्यांच्या सावलीमध्ये, इन देअर कूल शेड त्यांच्या सावलीमध्ये द विलेज प्रिस्ट ड्वेल, गावातले पुजारी त्यांच्या थंडगार सावलीमध्ये राहतात. म्हणजे थोडक्यात नदीच्या पलीकडे पाहिलं तर काय काय दिसतं? वी कॅन सी ग्रव्स ऑफ मँगो अँड पाम अँड वी कॅन सी द हाऊसेस ऑफ द विलेज प्रिस. मँगो आणि पामची झाडं आणि गावातल्या पुजाऱ्यांची घरं तिथे आपल्याला दिसतात. गर्ल्स अँड बॉईज बेद क्लोज टू द बँक. क्लोज म्हणजे इथे जवळ. मुलं आणि मुली बेद म्हणजे आंघोळ करणे. क्लोज टू द बँक किनाऱ्याच्या अगदी जवळ मुलं आणि मुली आंघोळ करतात. स्प्लॅशिंग विथ देअर गमछाज ऍज दे वेअर. गमछा म्हणजे एक प्रकारचा टॉवेल, थिन कॉटन टॉवेल, पातळ कॉटनचा टॉवेल असतो त्याला गमछा म्हणतात. हा सुद्धा नॉन इंग्लिश वर्ड आहे. आपण दोन नॉन इंग्लिश वर्ड्स बघितले, मैना आणि गमछा. हिंदीमध्ये टॉवेलला गमछा म्हणतात. स्प्लॅशिंग विदर गमछा, स्प्लॅश म्हणजे उडवणे ना, विदर गमछाच त्यांच्या टॉवेलनी ते नदीचं पाणी उडवत असतात. ऍज दे वेड म्हणजे वॉकिंग इन वॉटर, पाण्यामध्ये चालत असताना नदीचं पाणी उडतं त्याचा आवाज होतो त्याला स्प्लॅश म्हटलंय. स्प्लॅशिंग विदर गमछाच त्यांच्या टॉवेलनी ते नदीत नदीच्या पाण्यातनं चालत असताना त्यांच्या गमछानी म्हणजे टॉवेलनी ते नदीचं पाणी उडवत असतात. हा आवाज दर्शवणारा शब्द आहे. आतापर्यंत आवाज दर्शवणारे कोणकोणते शब्द आपण बघितले बघा, की चॉर्पिंग, मैनाची किलबिल हे एक बघितलं, त्यानंतर जॅकल साऊल, कोल्हेचं ओरडणं आणि स्प्लॅशिंग पाण्याचा आवाज, उडणाऱ्या पाण्याचा आवाज, हे तीन आवाज दर्शवणारे शब्द आपण बघितले. ऍट डस्क अँड डॉन. डस्क म्हणजे इव्हनिंग आणि डॉन म्हणजे मॉर्निंग. हे अपोजिट वर्ड्स आहेत डस्क आणि डॉन. संध्याकाळी आणि सकाळी. वन्स देअर बाथ इज डन. एकदा का त्यांची आंघोळ झाली, म्हणजे मुलं दोन वेळेला आंघोळ करतात नदीच्या पाण्यात, इन द इव्हनिंग अँड इन द मॉर्निंग. तर दोन्ही वेळेला त्यांची आंघोळ झाल्यावर दे डिप, ते बुडवतात. वॉश क्लॉथ्स म्हणजे स्मॉल क्लॉथ फॉर वॉशिंग फेस, छोटा चेहरा पुसण्याचा कपडा म्हणजे नॅपकिन. दे डिप म्हणजे बुडवणे, ते त्यांचा नॅपकिन बुडवतात. टू ट्रॅप स्मॉल फिश, काय करायला? तर छोटा मासा ट्रॅप पकडणे, छोट्या माशाला पकडायला आपला तोंड पुसण्याचा जो रुमाल आहे तो बुडवतात. टू देअर हाऊस होल्ड टास्क द वाईव्ज रिटर्न. आणि त्यांच्या टू देअर हाऊसहोल्ड टास्क, हाऊसहोल्ड म्हणजे घरातले, टास्क म्हणजे कामं, वाईव्ज म्हणजे हाऊस वाईव्ज गृहिणी हे संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरकामाकडे परत येतात. हॅव्हिंग युज्ड रिव्हर सँड, काय करून बघा, हॅव्हिंग युज्ड वापरल्यानंतर रिव्हर सँड नदीच्या किनाऱ्याची वाळू रेती. टू स्कॉर इच डिश, स्कॉर म्हणजे स्क्रब, SCRUB स्क्रब घासणे, घरातली भांडी घासण्यासाठी. दे स्क्रब देअर पॉट्स विथ रिव्हर सँड, ते आपली भांडी नदीच्या रेतीनी नदीकडच्या वाळूनी भांडी घासतात. अँड देन दे रिटर्न टू देअर हाऊसहोल्ड टास्क,
नंतर त्यातल्या घरगुती कामांकडे परत येतात. म्हणजे आधी भांडे घासून येतात नदीच्या किनारी आणि नंतर त्या आपल्या घरच्या कामांकडे परत येतात. इन आषाढ, आता आषाढ हा पण नॉन इंग्लिश वर्ड आहे. तीन नॉन इंग्लिश वर्ड्स आपण बघितले, महिना, गमछा अँड आषाढ. इन आषाढ क्लाउड्स गॅदर द वॉटर्स राईज. आता त्यानंतर उन्हाळ्यानंतर येतो आषाढ. आषाढामध्ये काय बदल होतो बघा, क्लाउड्स गॅदर, ढग जमा होतात, द वॉटर्स राईज, पाऊस पडतो त्यामुळे वॉटर्स राईज, पाणी, राईज म्हणजे वाढणे, पाणी नदीचं वाढतं. द रिव्हर्स इन्स्पेक्ट, द रिव्हर इज इन्स्पेक्ट. आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बघितलेत, रिव्हर्स म्हणजे रिव्हर इज इन्स्पेक्ट. इन्स्पेक्ट म्हणजे सडन फ्लड, पूर किंवा पूर. तर नदीला पूर येतो. द करंट ग्रोज स्ट्रॉंग, करंट म्हणजे इथे प्रवाह, ग्रोज स्ट्रॉंग आणि नदीचा प्रवाह स्ट्रॉंग म्हणजे तीव्र होतो. का? बिकॉज द रिव्हर इज इन्स्पेक्ट, नदीला पूर आलेला असतो त्यामुळे तिचा प्रवाह हा तीव्र होतो. द एअर इज राईफ विथ बॅबलिंग साऊंड्स, आणि हवा राईफ म्हणजे फुल्ल भरून जाते विथ बॅबलिंग साऊंड्स. बॅबलिंग गोलगोल फिरणे हा पण एक आवाज आहे बघा. आपण आवाज बघितले वरती, त्याच्यामधला हा एक आवाज आहे. विथ बॅबलिंग साऊंड्स, गोल गोल फिरण्याचा हा आवाजाने तिथली हवा भरून जाते. कारण वारा आणि पाणी हे दोन्ही गोल गोल फिरतं आणि त्याच्या आवाजाने हवा भरून जाते. ऍज द मडी टॉरंट्स वर्ल्स अलॉन्ग, टॉरंट रॅपिड फ्लो ऑफ वॉटर, पाण्याचा तीव्र प्रवाह. स्वर्ल्स अलॉन्ग, स्वर्ल अलॉन्ग गोल गोल फिरणे, तर गोल गोल फिरतो. ऍज द मडी टॉरंट्स वर्ल्स अलॉन्ग, जेव्हा का पाण्याचा प्रवाह हा गोलगोल फिरतो. द वुड्स ऑन शोअर स्टर टू लाईफ अगेन, तेव्हा तिथली वुड्स म्हणजे झाड, जंगल, ऑन शोअर म्हणजे किनाऱ्यावरची झाड, स्टर टू लाईफ अगेन. स्टर टू लाईफ, बिकम अ लाईव्ह विथ साऊंड अँड मुव्हमेंट, सजीव होतात. हा, त्याच्यामध्ये आवाज आणि हालचाल येते, सजीव होतात. तर नदी किनाऱ्याची जंगलं पुन्हा सजीव होतात, म्हणजे त्यांच्यात वाऱ्याचा आवाज, पाण्याचा आवाज असं सगळे मिसळतात. अँड अवर विलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन, आणि आमचं गाव जाग होतं टू सेलिब्रेट द रेन, म्हणजे पावसाचं साजरा करण्यासाठी, पावसाचा उत्सव साजरा करण्यासाठी आमचं गाव जाग होतं, अशी ही रवींद्रनाथ टागोरांची कविता आहे. फक्त एक दोन तीन गोष्टी आपण बघूया. राइमिंग वर्ड्स, डीप स्टीप, व्हाईट साईट, ब्राईट व्हाईट साईट नाईट, नंतर शेड वेड, डन रिटर्न, फिश डिश, स्ट्रॉंग अलॉंग आणि अगेन रे, हे राइमिंग पेअर्स आपल्याला या कवितेत बघतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत. थँक्यू.